अगदी घड्याळाच्या काट्यावरती चालणारी ही आहे मुंबई आणि खूप दिवसांनी आज मी करते लोकलचा प्रवास तर ही बघा सगळ्यांची धावपळ ट्रेन आली की ती ट्रेन पकडण्यासाठी कसे पळत आहेत पहा आणि हीच लोकल ट्रेन माझी नेहमी नेहमीच्या आयुष्याचं रोजच्या आयुष्याचा भाग होती आज मी खूप मिस करते आणि खूप दिवसांनी चाललेली आहे लोकलने आणि आता पोहोचले दादरला जे पण कोणी मुंबईकर असतील त्यांच्या घरी कोणताही कार्यक्रम असेल कोणतंही शुभा नवीन असं काही असेल साथी साथी तर त्यासाठी खरेदीसाठी ते नक्कीच दादरला येतात तर इथे स्टार्टिंगपासूनच बघा स्टॉल आहेत आणि खूप छान असं हे गळ्यातलं होतं आणि श फक्त शंभर रुपये किंमत होती तर माझं दादरला थोडंसं काम होतं आणि त्यासाठी मी आलेली आहे तिथे दादर ईस्टला हिंदमाता परिसरात आणि तिथला मी थोडासा व्हिडिओ शूट केला आहे तो तुमच्यासोबत शेअर करते कसा वाटते तर नक्की कमेंटमध्ये सांगा इथे सगळ्यात पहिल्या पुढच्या स्टॉ स्टॉलला मी पाहिलं तर इथे इयरिंग्स खूप छान होत्या त्यातली मी एक पसंत केली आणि घेतलेली आहे फक्त फोर्टी रुपीजच्या ह्या सगळ्या होत्या कोणत्याही घ्या चाळीस रुपये हा स्टॉल कुठे होता तो कैलास मंदिर करून जे आहे लस्सीचा आणि जंबो वडापाव कैलासचा त्याच्या बाजूलाच होता तर इथे पण पहा गर्दी किती आहे खूप खूप जुनं दुकान आहे हे जे जम्बो वडापाव आणि लसीसाठी फेमस असलेलं आणि इथे कोणत्याही वेळी या खूप अशी गर्दी नेहमीच तुम्हाला पाहायला मिळणार तर हे अगदी स्टेशनच्या बाजूलाच आहे तिथून आता पुढे निघालेले पुढे बघितला स्टॉल तर तो हँडबॅग्स होत्यात खूप छान मस्त अशा होतात आणि फक्त किंमत त्यांची टू हंड्रेड रुपीज होती साईज लहान मोठी अशा साईजमध्ये होतात कलरमध्ये होतात प्रिंटेड होतात आणि खूप खूप मस्त होतात तर ह्या फक्त दोनशे रुपयाला आहेत पुढचा स्टॉल असणार आहे तो म्हणजे बांगड्या तर ह्या बांगड्या होत्या लहान साईजपासून अगदी मोठ्या साईजपर्यंत मोत्यांच्या होत्या ऑक्साईडच्या होत्या गोल्डन होत्या तर मग खूप खूप अशा व्हरायटीजच्या ह्या बांगड्यांचा स्टॉल खूप मस्त वाटत होता डायमंड होतं त्यानंतर पुढे आल्यानंतर पाहिलं तर गळ्यातले होतात त्याच्यात खूप मस्त होतात हे पण खूप असे छान वाटत होतात त्यांची काही प्राईज विचारली नाही का तर मला गडबड होती मी आता निघाले पुढे पुढे आल्यानंतर इथे बघा नायटीस वगैरे तर होता त्याच्यात नंतर मग फूडचे स्टॉल पाहूयात आपण की काय आहे तर गर्दी थोडी कमी होती आज संडे नव्हता संडेला खूप गर्दी असते आज मी ऑट डेला गेलेली होती त्यामुळे थोडीशी गर्दी कमी होती दुपारच्या वेळेत होते त्यामुळे पण कदाचित असेल की गर्दी कमी नाही तर ह्या रोडला रविवार आणि संध्याकाळच्या वेळेस वगैरे खूप गर्दी असते तर हा हिंदमाताचा परिसर आहे इथे बघा ही पिशी आता पुढे आली तर हा पण स्टॉल दिसतोय तो हँडबॅग्सच आहेत त्यांच्या पूर्ण पुढेपर्यंत आहेत खूप अशी व्हरायटीज होती साड्या बघा खूप छान पाय प्राईस किती ड्रॉप झालेत थ्री फिफ्टी रुपीज खालची साडी किती छान वाटते ती पूर्ण कॉटन साडी होती इथे पुढे आली तर परत मागे गेली बघितले प्राईस तर फाय नाईन्टी ही देखील प्राईस खूप लोवेस्ट प्राईज आहे सो क्वालिटीमध्ये थोडंसं कमी जास्त असतं आहे प्राईज खूप ड्रॉप झालेले आहेत ह्या साडीची पण पहा थ्री नाईंटी रुपीज म्हणजे ही पण खूप कमी प्राईज याची सो दुकानात काही आतमध्ये गेली नाही आहे का आता घ्यायचं ती असं वेगळं काही नव्हतंच तिथे त्यामुळे वेळ वेस्ट घालवलं नाही परत इथे पुढे आल्यानंतर पाहिलं तर ब्लाऊज पण रेडीमेड ब्लाऊजमध्ये खूप छान अशा वरायटीज आलेल्या आहेत आणि खूप मस्त सिक्वेन्समध्ये वगैरे असे आलेले आहेत खूप छान छान कलर कॉम्बिनेशन आहेत त्यांचे अगदी फ्रेश कलर आहेत सो इथे बघा हे पूर्ण शॉप आहे त्यांचं इथे पण पुढे एक शॉप होतं आणि बाहेर त्यांनी असे सगळे लावलेले होतात त्याच्यात वेलवेटचे बघा खूप छान होतं आणि खूप व्हरायटीज असतात दुकानात गेल्यानंतर एवढं दाखवत नाही म्हणजे ठराविकच ते लिमिटेड दाखवतात स्ट्रीट शॉपिंग ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप फायद्याची असते की आपल्याला पाहिजे ते पाहायला मिळतं आणि घेतलंच पाहिजे असं काही नसतं नाही पसंत आलं पुढे सहज आपण जाऊ शकतो दर पटलं नाही बार्गेनिंग के अ, करता येतं महिलांसाठी तर ते मेन असतं बार्गनिंग करणं सो ज्यांना स्ट्रीट शॉपिंग आवडतं त्यांना माहिती आहे की बार्गनिंगची मजा काही वेगळीच असते तर ब्लाऊजचे हे ते मी डिझाईन पाहते पहा खूप छान छान होतात कलर पण मस्त वाटत होतात आणि डिझाईन्स पण खूप वेगळ्या होत्या ह्यांचे प्राईस दीडशे ते पाचशेच्या रेंजमध्ये होतात तर हे बघा नेटमध्ये आलेले आहेत न्यू पॅटर्नचे फ्रीलवाले वगैरे ते पण पाहिले आणि आता चाललेले फुडे तर फूडचा स्टॉल कशाच असणार आहे तो पाहूयात आणि परत आपण येताना नंतर इथे येऊच पण जाता जाता फक्त आता एक झलक पुढे स्टॉल होता तो लटकन होतात खूप छान असे लटकन होतात त्यानंतर इथे पुढे ते पहा खूप मस्त असे केसाला आंबाड्याला लावायचे होतात हेअर ब्रॉचेस तर ह्यातला मला हा आवडला आणि ह्या सगळ्यांची प्राईस कोणताही घ्या फक्त हंड्रेड रुपीजला होतात हे तर खूप मस्त वाटत होता हे खूप 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 सुंदर होतात तर हा हंड्रेड रुपीजला खूप छान वाटत होतात सॉरी पुढे आल्यानंतर सगळे ही कप कपड्यांची लाईन आहे साड्यांची सगळी दुकान आहे साड्या आणि ड्रेस मटेरियल्स तर ड्रेस मटेरियल्समध्ये इथे काही प्राईस त्यांनी लावली नव्हती मी पण आत गेली नाही त्यानंतर पुढे आल्यानंतर पाहूया की काय आहे यांचं पण पैठणीचं लकी ड्रॉ झालेलं आहे कालच झालेलं आहे वाटतं सायली संजीव आलेल्या होत्या सो त्यांनी पण काय अजून प्राईस तिथे लावलेली नाही आहे पुढे पाहूया काय इथे प्राईस टॅग दिसतो आणि ही साडी आहे फोर हंड्रेड रुपीजला फक्त तर छान आहे साडी पुढे पाहू अजून काय काय लावायचं चाललेलंच होतं इकडे तर ह्या बघा हँडबॅग्स किती असे आहेत म्हणजे किती व्हरायटीज होत्या त्या ह्या साड्या पण छान होत्या मस्त वाटत होतं आणि दुकानात आतमध्ये पण खूप खूप छान साड्या लावलेल्या होत्या तर मी फक्त असं बाहेरून पाहते आणि आली आता इकडे पुढे काय आहे ते पाहूया होते फुड़े -फुड़े ओ, ओ, तर माझं काम होतं त्यामुळे मी जास्त असं व्हिडिओ शूट करत बसली नाही जसं पुढे पुढे जात होती तेवढं केलेलं आहे आणि जास्त काही मला असं घ्यायचं पण नव्हतं फक्त मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता यावा म्हणून मी थोडंसं शूटिंग घेतलेलं आहे तर तुम्ही जर मुंबईकर असाल तर तुम्ही नक्कीच येत असाल पण आता काय नवीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते हे पण मला खूप आवडलं यांची प्राईस होती अडीचशे आणि साडेतीनशे वरती जे हे मोठे सगळे होतात ते साडेतीनशे प्राईजचे होतात आणि खाली होतात ते अडीचशे रुपये तो दर करून कमी करून द्यायला तयार झालेला होता पण मला घ्यायचंच नव्हतं मी फक्त प्राईस विचारलीन पुढे आली का तर जर दर केला असता तर कदाचित त्याने दीडशे आणि दोनशे रुपयाला दिले असते पण मी काही घेतलं नाही मला काही ह्याचंच नव्हतं फक्त बघत होती पुढे आल्यानंतर मस्त हे बटवे होतात होता होता। होता होता छान असे होतात अजून त्यांचा माल लावायचाच चाललेला होता इथे हँडबॅग्स होते छोट्या छोट्या सगळं तेच होतं मार्केटमध्ये आज बऱ्यापैकी परत इयर रिंग्स होत्या ह्या ह्या पण खूप छान मस्त होत्या छोट्या अगदी मोठ्या पण होत्या आणि छोट्या पण होत्या टॉप्स होतात फोर्टी रुपीजचे मोठे होतात आणि छोटे होतात तर ट्वेंटी रुपीजचे होतात तर मग छान दिसत होतात ते पण फक्त पाहिले आणि पाहायला काही पैसे लागत नाहीत त्यामुळे पाहून घ्यायचं खरं वेळ लागतो जर तुम्हाला फिरायचं असेल ना तर तुम्ही निवांत ठ्यायला हवात की घाई गडबडीच्या वेळीत नाही आज मी खूप गडबड करत आलेले त्यामुळे माझं काही घेत गे... घेणं तर झालंच नाही फक्त हे केलं आणि बार्गेनिंग वगैरे करायचं असेल तर खूप वेळ लागतोच इथे साडी कवर होतात ते फिफ्टी रुपीज प्राईज होती पुढे आल्यानंतर ह्या कुर्तीज होत्या कलर बघा खूप छान आणि फ्रेश होत्या कोणत्याही घ्या टू हंड्रेड रुपीजलाच होतात आणि मस्त वाटत होतात सो खूप सुंदर होतात ह्या फक्त पाहिलं बरोबर उघडून कोणतीही पाहिली नाही का तर वेळ नव्हता नंतर मग हे ब्लाऊज होता त्याच्या पुढचा स्टॉल आहे या वन फिफ्टीपासून फाय हंड्रेड रुपीजपर्यंतचे ब्लाऊज येते खूप मस्त वाटत होतात आणि त्यांचे कलर आणि हे सिक्वेन्स वगैरे मस्त होतं डिझाईन खूप छान आहेत पॅटर्न खूप नवीन नवीन आलेले आहेत रेडीमेड ब्लाऊजमध्ये सो तुमच्या घेण्यावरती असणार आहे की तुम्हाला कसा पाहिजे त्याच्यानुसार आणि यांचा कलर खूप छान वाटत होता पुढे पण त्याच कोरते होते बऱ्यापैकी स्टॉलला सगळ्यांच्या त्याच असतात प्राईस पण बऱ्यापैकी सेमच असते नंतर मग पुढे आल्यानंतर बघा म्हणजे मगाचं दुकान होतं ना ब्लाऊजचं तिथे गेली आणि त्या दुकानवाल्याला विचारलं की ह्याची प्राईस काय येते कमी करून देतो का पाहिलं तर नाही दिलं तर त्याने मला हा थ्री हंड्रेड रुपीजला हा ब्लाऊज दिलेला आहे लास्ट बार्गेनिंग करून त्याने थ्री फिफ्टी सांगितलेलं तर थ्री हंड्रेड रुपीजला दिला नंतर मग अजून व्हरायटीज पाहिल्या तर एवढं काही मला आवडलं नाही दुसऱ्या तर हा बघा दाखवते हा खूप छान असा मस्त वाटत होता मण्यांचं त्याच्यावरती वर्क होतं आणि कोणत्याही डि साडीवरती हा चालणारा असा डिझायनर ब्लाऊज वाटत होता पुढे आल्यानंतर बघितलं तर इथे लेहंगास आहेत त्यांचे दोन्ही स्टॉल तेच आहेत का परत इयर खूप छान होते बघा इथे झुमके होतात आणि त्यांची प्राईज होती सिक्स्टी आणि इथले जे इयरिंग्स होतात त्यांची प्राईज होती सिक्स्टी रुपीज म्हणजे दोघांमध्ये थोडंसं फरक असेल त्यामुळे त्यांची प्राईस कमी जास्त असतील सो पुढे आल्यानंतर पाहूयात इथे हँड पर्स आहेत ह्या छोट्याशा नंतर मग पुढे कुर्तीज आहेत कलाकुंजच्या समोरचा हा स्टॉल होता ह्या पण टू हंड्रेड रुपीजला होतात मस्त वाटत होतात नंतर पुढे हे कॉस्मेटिकचा स्टॉल इथे खूप गर्दी होती म्हटलं काय पाहूया पण काही दिसलं नाही मग म्हटलं जाऊ दे पुढेच जाऊया पुढे आल्यानंतर पाहिलं तर इथे बेडशीटचा स्टॉल होता <coughs> खूप मस्त होतात हे बेडशीट सिंगल बेडचे टू हंड्रेड रुपीजला आणि डबल बेड थ्री फिफ्टी रुपीजला होतात आणि त्यांचा कलर खूप छान दिसत होता त्याच्यावरचे डिझाईन्स पण मस्त होतात ते सांगत होतं की प्युअर कॉटन आहे पण काय माहिती कसं असेल ते नक्की कॉटन आहे की मिक्स आहे ते काही लवकर कळत नाही घेतलं आणि कलर जाईल की नाही ते पण कळत नाही सांगत होतं की कलर जाणार नाही अजिबात तर एक मी हात लावून पाहिला की कॉटन आहे का तर मला कॉटनच वाटलं पण घेतलं काही नाही फक्त बघितलं आणि पुढे आली सो पुढचा स्टॉल कुर्तीचाच होता अगेन इथे ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज ह्यामध्ये बघा हा ब्लॅक कलरचा खूप छान होता त्या पुढे आल्यानंतर परत ह्या कुर्तीज आहेत तेवढ्या सगळ्या मस्त फ्रेश कलर आणि डिझाईन्स असलेल्या उघडून काय पाहत होतात त्या ते काकी तेच बघितलं मी काही पाहिलं नाही आणि पुढे आता जाणार आहे की पुढे काय आहे पाहूया का तर आता वेळ कमी आहे आणि फटाफट पट जायचं आहे तर पुढचा स्टॉल होता तो पण ब्लाऊजचाच होता हे पहा रेडीमेड ब्लाऊज यांच्याकडे तो खूप छान वरायटीज इथे परत होतात साडी कवर आणि त्यानंतर पुढे आली तर हे भरत क्षेत्र दुकान होतं बघा जिथे खूप छान असे कपडे मिळतात लग्नाचे बस्त्याचे आणि खूप मस्त असतात पुढे पण हे कुर्तीचे स्टॉल होतात ही साडीची तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा खूप अशा गोष्टी होत्या की जे मला शूट करायचे होत्यात पण राहून गेल्या वेळेच्या अभावी मी पूर्णपणे शूट करू शकलेली नाही आहे पण तुम्ही असाल तिथे जवळपास जाणार असाल तर नक्की भेट द्या खूप छान असं मार्केट आहे हिंदमाता मार्केट करून नाव असते आणि तिथेच जे मी प्रांजुलचे ड्रेसचं तुम्हाला पाठवलं त्याचं मला शूटिंग करता आलं नाही ते भरत क्षेत्राच्या ऑपोजिट साईडलाच आहे ते होलसेलमध्ये देतात ड्रेस आणि कुर्तीज नक्की भेट द्या आणि भेटू आपण अजून एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय